नमस्कार विद्यार्थ्यांनो, विजय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघणार आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, त्यामधला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे. तो आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. एक्झाम्पल आपण या ठिकाणी आता सॉल्व करू. तर 3a + 5b = 26 याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. त्यानंतर a + 5b = 22 याला इक्वेशन नंबर सेकंड. आता हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे सेम पेअर आणि सेकंड म्हणजे ऑपोजिट साईड, सॉरी अपोजिट साईन. ठीक आहे, या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता इथे बघा, सेम पेअर आहे का? तर या ठिकाणी सेम पेअर आहे, फक्त ऑपोजिट साईन नाही. तर या ठिकाणी ऑपोजिट साईन करून घेऊ. ऑपोजिट साईन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे, सबट्रॅक्ट केलं तर या ठिकाणी साईन चेंज होईल. आता बघा, साईन चेंज झाल्यामुळे इथं प्लसचा मायनस झाला, हा प्लस आहे, हा मायनस, या ठिकाणी हे या ठिकाणी कॅन्सल होईल. उरलेलं आपण या ठिकाणी राईट करू. आता 3a मधून a जर मायनस केला तर इथे उरेल 2a = 26 मधून 22 जर मायनस केला या ठिकाणी उरेल 4. एची व्हॅल्यू कळू आपण, a = 4/2, दॅट्स वाय एची व्हॅल्यू निघेल a = 2. एची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता एची व्हॅल्यू मिळाली, यावरून आपण बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता आपण काय करणार, ही एची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो, पुट द व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू टाकूया. इक्वेशन 1 दिलं आपल्याला 3a + 5b = 26. 3a + 5b = 26. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. या ठिकाणी 3a + 5b = 26 पण राईट केलं. 3a, आता एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2a, ती आपण टाकू. 3 × 2 या ठिकाणी येईल 2 + 5b = 26. 3 × 2 = 6 + 5b = 26. हा प्लस 6 आहे, तिकडे जाताना मायनस 6 होईल. मग इथे उरेल 5b = 2 = 26 - 6, दॅट्स वाय 5b = 20. 26 मधून 6 जर मायनस केलं तर 20 येतील. आता बीला 5 मल्टिप्लाय, तिकडे जाताना तो डिवाईड होईल. मग या ठिकाणी उरेल आपल्याला तर b = 20/5 केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल. b = 5 × 20, बीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, सॉरी 5 × 4 = 20, तर बीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. ठीक आहे, आपल्याला आता दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळाल्या आहेत. मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, a b = आता एची व्हॅल्यू आपल्याला मिळायची, एची व्हॅल्यू आहे 2 आणि बीची व्हॅल्यू आहे 4. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व केला. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सेकंड नंबरचं क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे, सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड नंबरचं एक्झाम्पल मी या ठिकाणी राईट केलं आहे. तर आता x + 7y = 10 याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 3x - 2y = 7 याला देऊया इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये किंवा आपण याच्यामध्ये बघितलं उदाहरणामध्ये की आपण काय केलं, सेम पेअर आणि ऑपोजिट साईड त्या ठिकाणी बघायचं. तर सेम पेअर तर या ठिकाणी दिसत नाही आहे, पण ऑपोजिट साईन या ठिकाणी आहे. आता ऑपोजिट साईन आहे, आपल्याला सेम पेअर घ्यावं लागेल. सेम पेअर करण्यासाठी आपल्याला या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मल्टिप्लाय करण्यासाठी मग आपल्याला या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 2 ने, आणि सेकंड इक्वेशनला
सेवन त्या ठिकाणी काही मग सेम पेयर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आपण येथे इथे लिहूया मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय टू अँड इक्वेशन नंबर सेकंड बाय सेवन. आता मल्टीप्लाय केल्यानंतर काय मिळेल बघा, आता फर्स्ट इक्वेशनला जर मल्टीप्लाय केलं टू ने तर मिळेल टू एक्स प्लस फोर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी. काय मिळेल टू एक्स प्लस फोर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी. आणि सेकंड इक्वेशनला जर आपण सेवनने मल्टीप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल ट्वेंटी वन एक्स प्लस सेवन टू जर सॉरी इथे मायनस आहे इथं मायनस येईल मायनस फोर्टीन वाय इज इक्वल टू सेवन सेवन जर फोर्टी नाईन. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. इथं झालं प्लस इथं झालं मायनस. आता या ठिकाणी आपण लिहूया ॲड. आता हे या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. इथं काय होईल मग टू एक्स प्लस ट्वेंटी वन एक्स. आता यांची ॲडिशन केली तर किती येईल तर इथे येईल ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी प्लस फोर्टी नाईन. इथे येईल नाईन फोर प्लस टू सिक्स सिक्स्टी नाईन येईल इथे या ठिकाणी. तर इथे एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूया. आता एक्सची व्हॅल्यू आपण काढू. एक्सची व्हॅल्यू काढताना इथे घ्यावं लागेल एक्स इज इक्वल टू सिक्स्टी नाईन अपॉन ट्वेंटी थ्री. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू थ्री. एक्सची व्हॅल्यू काय येईल थ्री, कारण ट्वेंटी थ्री थ्रीचा सिक्स्टी नाईन होतो. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करूया, आपण याच्यावरून वायची व्हॅल्यू मिळूया. आता जी एक्सची व्हॅल्यू मिळाली ती आपण काय करू शकतो, इक्वेशन एकमध्ये किंवा इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुट करू शकतो. मी इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करेल. मी व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करायची. मग इक्वेशन नंबर वन काय दिलं आपल्याला, तर इक्वेशन नंबर वन दिलं एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन. मग एक्सची व्हॅल्यू काय दिली आपल्याला थ्री प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन. या ठिकाणी थ्री प्लस आहे, तिकडे जाताना होईल मायनस. मग इथे उरेल सेवन वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री. मग इथे येईल सेवन वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री इज इक्वल टू येईल सेवन. वाय इज इक्वल टू सेवन अपॉन सेवन. दॅट्स वाय वाय इज इक्वल टू वन. मग आपल्याला वायची पण वेळ मिळाली, किती मिळाली वन. आपण इथे लिहा एक्स आणि वाय इज इक्वल टू किती मिळाले थ्री आणि वन. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू आपण. थर्ड नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन. त्यानंतर दिलं आहे टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी. ठीक आहे, याला आपण या ठिकाणी सॉल्व करू. सगळ्यात पहिले याला आपण इक्वेशन नंबर वन, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊया. आता इथं बघू सेम पेअर ऑपोजिट साईड. सेम पेअर ऑपोजिट साईड. ठीक आहे, सेम पेअर इथे आहे. ऑपोजिट साईन करून घ्यावं लागेल. इथे मायनस करू, इथे मायनस, इथे मायनस, इथे लिहू सबट्रॅक्ट. सपरेट केल्यानंतर हे कॅन्सल होईल. या ठिकाणी मायनस 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 होईल. यांची ॲडिशन येईल फोर वाय इज इक्वल टू मायनस थर्टीन प्लस नाईन. थर्टीमधून नाईन गेले, या ठिकाणी मायनस फोर होईल. या ठिकाणी दोन्ही साईडचे मायनस गेट कॅन्सल. काय होईल मग तर फोर वाय इज इक्वल टू फोर. वाय इज इक्वल टू फोर अपॉन फोर. दॅट्स वाय वाय इज इक्वल टू वन. म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली वन. ठीक आहे, आता जी वायची व्हॅल्यू वन मिळाली ती आपण काय करणार, इक्वेशन नंबर वनमध्ये टाकूया. मग इथे लिहूया पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर वन. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर वन काय दिलं आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन. सो टू एक्स मायनस थ्री इन ब्रॅकेट वायची व्हॅल्यू आहे वन इज इक्वल टू नाईन. 2x मायनस थ्री वन सर थ्री इज इक्वल टू नाईन. हा मायनस थ्री तिकडे जाताना प्लस थ्री होईल. मग इथे येईल टू एक्स इज इक्वल टू नाईन प्लस थ्री. सो टू एक्स इज इक्वल टू नाईन प्लस थ्री. नाईन प्लस थ्री ट्वेल्व. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन टू. आता ट्वेल्व अपॉन टू केलं तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू सिक्स.
एक्स ची वैल्यू क्या मिले या ठिकाने सिक्स मजे अपने ला ये ठिकाने एक्स अन्य वाई यहाँ ची वैल्यू मिले लेत एक्स ची वैल्यू आई सिक्स अन्य वाई ची विले वैल्यू आई ठीक है पुट्स एग्जांपल बोलूँ अतः अपन फोर्थ नंबर से एग्जांपल या ठिकाने सॉल्व करते हैं फोर्थ नंबर से एग्जांपल दिले 5m माइनस 3n इज इक्वल टू 19 m माइनस 6n इज इक्वल टू माइनस 7 तो या एग्जांपल मध्ये अपन याला इक्वेशन 1 याला इक्वेशन नंबर सेकंड राइट करून घेऊया आता हे सॉल्व करू आता या ठिकाणी सेम पेअर एंड ऑपोजिट साइन बघाव लागेल सेम पेअर या ठिकाणी नाही आणि ऑपोजिट साइन पण नाही सगळ्यात पहिले आपण काय करूया द फर्स्ट नंबर इक्वेशन है त्याला 1 ने मल्टीप्लाई करू आणि सेकंड नंबर च्या इक्वेशन ला 5 ने मल्टीप्लाई करू तर या ठिकाणी आपण असे लिहू शकतो मल्टीप्लाई इक्वेशन फर्स्ट बाय 1 एंड इक्वेशन नंबर सेकंड बाय 5 ठीक आहे आता या ठिकाणी मल्टीप्लाई केलं फर्स्ट इक्वेशनला जर 1 ने मल्टीप्लाई केलं तर एज इट इज इल ते आपण राईट करू 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि सेकंड नंबरच्या इक्वेशनला जर 5 ने मल्टीप्लाई केलं 5 इंटू एम इज इक्वल टू 5m मायनस 6 5 30m इज इक्वल टू 7 5 35 ठीक आहे इथं मायनस साईन आहे म्हणून या ठिकाणी मायनस आता हे आपण सॉल्व करू आता इक्वेशन सेम पेअर झाले या ठिकाणी ऑपोजिट साईन नाही आहे तर आपण या ठिकाणी ऑपोजिट साईन त्याला देऊन टाकू तर यासाठी आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल ठीक आहे तर सबट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी इथे मायनस येईल इथे प्लस होईल इथे प्लस होईल ठीक आहे तर प्लस 5m मायनस 5m गेट कॅन्सल आता प्लस 30n मधून 3n मायनस केल्यानंतर या ठिकाणी 27n उरेल इज इक्वल टू 35 प्लस 19 करावं लागेल 9 5 सॉरी 9 प्लस 5 14 कॅरी 1 नंतर 3 प्लस 1 4 प्लस 1 5 या ठिकाणी 54 ठीक आहे यांची व्हॅल्यू करूया आपण या ठिकाणी एन इज इक्वल टू 54 अपॉन 27 दॅट्स वाय एन इज इक्वल टू 2 यांची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 2 27 2 54 होतात तर आता आपण यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला तर याचा यूज करून आपण पुढील व्हॅल्यू काढू तर आपण काय करणार पुट द व्हॅल्यू ऑफ एन इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये आपण यांची व्हॅल्यू पुट करू आता बघा फर्स्ट नंबरचं इक्वेशन दिले 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आता व्हॅल्यू टाकूया आपण 5m मायनस 3 इंटू यांची व्हॅल्यू दिली 2 इज इक्वल टू 19 5m मायनस 3 2 6 इज इक्वल टू 19 हा मायनस 6 आपण तिकडे घेऊन जाऊया मग या ठिकाणी उरेल 5m इज इक्वल टू 19 प्लस 6 मायनसचं काय होईल या ठिकाणी प्लस मग या ठिकाणी काय येईल 5m इज इक्वल टू 9 19 प्लस 6 या ठिकाणी 25 आल्यानंतर एम इज इक्वल टू 25 अपॉन 5 दॅट्स वाय एमची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी निघेल किती येईल 5 5 25 मग एमची व्हॅल्यू आपल्याला मिळेल काय आली तर एम इज इक्वल टू 5 आपण या ठिकाणी राईट करूया एन एम इज इक्वल टू यांची व्हॅल्यू 2 आणि एमची व्हॅल्यू आहे 5 ठीक आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवला नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया आता आपण फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आपण राईट केलं 5x + 2y इज इक्वल टू मायनस 3 x + 5y इज इक्वल टू 4 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 याला देऊ इक्वेशन नंबर सेकंड इथे परत सेम पेअर अँड ऑपोजिट साईन ते बघूया त्या ठिकाणी सेम पेअर पण नाही आणि ऑपोजिट साईन पण नाही काय करूया आपण इक्वेशन नंबर 1 आपण 1 ने मल्टीप्लाय करू आणि इक्वेशन नंबर सेकंडला या ठिकाणी 5 ने मल्टीप्लाय करू बट या ठिकाणी मग आपण राईट करूया मल्टीप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 1 अँड इक्वेशन सेकंड बाय 5 तर मल्टीप्लाय केल्यानंतर इक्वेशन नंबर 1 ॲज इट इज येईल
ते आपण राइट करू 5x + 2y = -3. आणि सेकंड नंबरच्या इक्वेशनला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येईल 5x + 5y = 5, 4 = 20 आपल्याला या ठिकाणी मिळेल. सेम पेयर मिळाल्या. आता ऑपोजिट साईनसाठी आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी साईन चेंज होईल. इथे मायनस आणि या ठिकाणी मायनस मिळेल. या ठिकाणी प्लस एक्स आणि इथे येईल -5x - 5x या ठिकाणी येट कॅन्सल होईल. या ठिकाणी -25y - 2y जर मायनस केलं तर इथे येईल -23y = 2. इथे मायनस या ठिकाणी 20 + 3 या ठिकाणी 23. ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू याकडे आपण इथं y = -23/-23. दॅट्स वाय y = 1. वायची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल 1. ठीक आहे, वायची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढूया. या ठिकाणी पुट दी व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1. तर वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 पुट करूया. इक्वेशन नंबर 1 दिलं आहे आपल्याला 5x + 2y = -3. आता या ठिकाणी 5x + 2 ((1) = -3. 5x + 2 ((1) = -3). हा 2 तिकडे शिफ्ट करू. 5x = -3 - 2. 5x = -5 ((x = -5)/5. दॅट्स वाय x = -1. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती आली -1. मग आपण एक्स आणि वाय यांचे व्हॅल्यू राईट करूया, -1 and 1. अशा प्रकारे आपण 5th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आपण 6th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. सगळ्यात पहिले 1/3x + y = 10/3 याला देऊ इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 2x + 1/4y = 11/4 याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता आपण या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथं अपॉनमध्ये 3, इथं पण अपॉनमध्ये 3, इथे अपॉनमध्ये 4, इथं अपॉनमध्ये 4. इथे आपण काय करू शकतो, इथे लिहूया मल्टिप्लाय बाय 3 आणि इथे मल्टिप्लाय बाय 4. असं केल्यानंतर या ठिकाणी काय होईल तर अपॉनमधल्या संख्या काय होईल, कट होतील. ठीक आहे, मग आपल्याला पुढची व्हॅल्यू मिळेल. मग इथे लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 4. ठीक आहे, आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा. मल्टिप्लाय केल्यानंतर फर्स्ट जो इक्वेशन आहे त्या ठिकाणी येईल बघा. तुम्हाला मी मल्टिप्लाय करून दाखवतो, 3 × 1/3x + 3 × y = 3 × 10/3. ठीक आहे, पुढे काय येईल तर पुढे 4 × 2x + 4 × 1/4y = 4 × 11/4. इथे 3 हा 3 कॅन्सल होऊन जाईल, इथला 3 आणि इथला 3 कॅन्सल. इथे 4 आणि हा 4 कॅन्सल, हा 4 आणि हा 4 कॅन्सल. आता जे रिमेनिंग आहे ते आपण या ठिकाणी राईट करू. इथे काय उरलं तर इथं उरलं 1 × x (x + 3y = 10. ठीक आहे, आणि इकडे उरलं 4 × 2x म्हणजे इथं झाले 4 × 2 = 8x प्लस इथं उरला y = 11. आता याला आपण इक्वेशन नंबर 3 आणि याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊया. आता इथे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या याच्यामध्ये उदाहरणामध्ये जसं केलं काही सेम पेअर आणि ऑपोजिट साईन ते आपण या ठिकाणी बघू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. आता या ठिकाणी सेम पेअर नाही, ऑपोजिट साईन पण नाही. आपण या ठिकाणी करू वायला इलिमिनेट करू. तर वायला इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला 3y 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आता बघूया मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं. तर या ठिकाणी मी राईट करतो
मल्टीप्लाई इक्वेशन थ्री बाय वन एंड इक्वेशन नंबर फोर बाय थ्री तो का येईल बघा. मल्टीप्लाय केल्यानंतर एक फर्स्ट नंबरच्या इक्वेशनला वनने मल्टीप्लाय केलं तर सेम येईल एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन. आणि सेकंड नंबरच्या इक्वेशनला जर थ्रीने मल्टीप्लाय केलं तर इथे येईल ट्वेंटी फोर एक्स, इथे येईल प्लस, इथे येईल थ्री वाय इज इक्वल टू इलेवन थ्री जर थर्टी थ्री. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता इथं सेम पेयर मिळाली ऑपोजिट साईन देण्यासाठी, तर करावं लागेल सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी साईन चेंज होऊन जाईल, इथे कट होऊन जाईल हा. आता मायनस ट्वेंटी फोर एक्समधून एक्स गेला तर इथे येईल मायनस ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू, इथे थर्टी थ्रीमधून टेन जर गेला तर इथे येईल मायनस ट्वेंटी थ्री. म्हणून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री अपॉन मायनस ट्वेंटी थ्री, दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू वन. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता याच्यावरून आपण वायची व्हॅल्यू काढूया. मग आपण एक्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर थर्डमध्ये टाकू. ठीक आहे, थर्ड नंबरचं इक्वेशन इथे दिले. मग आपण ते लिहू पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन इक्वेशन नंबर थ्री. ठीक आहे, इक्वेशन नंबर थ्रीमध्ये आपण ती व्हॅल्यू टाकू. इक्वेशन नंबर थ्री जो दिला आहे तो आपण राईट करू. इक्वेशन नंबर थ्री दिला एक्स प्लस, इथे थोडंसं तुम्हाला लक्षात येऊ. ठीक आहे, एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन. म्हणजे त्या ठिकाणी एकची व्हॅल्यू दिली आपल्याला वन, म्हणजे ते लिहा वन प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन. आता या ठिकाणी हा वन प्लसमध्ये तिकडे जाताना मायनस होईल, इथे उरेल थ्री वाय इज इक्वल टू टेन मायनस वन, इथे येईल थ्री वाय इज इक्वल टू नाईन, दॅट्स वाय वाय इज इक्वल टू नाईन अपॉन थ्री. ठीक आहे, वाय इज इक्वल टू काय आला नाईन अपॉन थ्री, वाय इज इक्वल टू थ्री थ्री झार नाईन, वायची व्हॅल्यू आली थ्री. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड केली. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सेवन नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. सेवन नंबरचं एक्झाम्पल दिलं नाईन्टी नाईन एक्स प्लस वन हंड्रेड अँड वन वाय इज इक्वल टू फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन. त्यानंतर दिलं वन हंड्रेड अँड वन एक्स प्लस नाईन्टी नाईन वाय इज इक्वल टू फाय हंड्रेड अँड वन. तर फर्स्ट नंबरच्या फर्स्ट नंबरला आपण इक्वेशन नंबर वन आणि सेकंडला इक्वेशन सेकंड देऊया. तर ठीक आहे, आता या ठिकाणी फर्स्ट नंबरच्या इक्वेशनला आपण नाईन्टी नाईनने मल्टीप्लाय करू आणि सेकंड नंबरच्या इक्वेशनला वन हंड्रेड अँड वनने मल्टीप्लाय करू. या ठिकाणी मग आपण राईट करूया, इथे लिहूया मल्टीप्लाय मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय नाईन्टी नाईन अँड इक्वेशन सेकेंड बाय वन हंड्रेड अँड वन. ठीक आहे, आता मल्टीप्लाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन एक्स प्लस वन हंड्रेड अँड वन इंटू नाईन्टी नाईन वाय इज इक्वल टू फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन. ठीक आहे, त्यानंतरून सेकंड नंबरच्या इक्वेशनला मल्टीप्लाय केलं तर इथे मिळेल वन हंड्रेड अँड वन इंटू वन हंड्रेड अँड वन एक्स प्लस पुढे मिळेल वन हंड्रेड अँड वन इंटू नाईन्टी नाईन वाय इज इक्वल टू फाईव्ह हंड्रेड अँड वन इंटू वन हंड्रेड अँड वन. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता पुढे इथं जर बघितलं तर आपलं मगासारखं सेम पेअर अँड ऑपोजिट साईन या ठिकाणी चेक करावं लागेल. आता या ठिकाणी सेम पेअर आपल्याला मिळाली, या ठिकाणी ऑपोजिट साईन करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. ठीक आहे, सबट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी साईन चेंज होईल, इथं मायनस होईल, इथे मायनस होईल आणि या ठिकाणी मायनस, हा प्लस मायनस गेट कॅन्सल. इथे तर इथे उरलेलं आपण या ठिकाणी एका ब्रॅकेटमध्ये राईट करू शकतो, कारण इथे नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन म्हणजे नाईन्टी नाईनचा स्क्वेअर, मग इथे लिहू नाईन्टी नाईन स्क्वेअर मायनस इथे वन हंड्रेड अँड वन, इथं वन हंड्रेड अँड वन, इथे लिहूया वन हंड्रेड अँड वनचा स्क्वेअर. आणि इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे, मग इथं एक्स आपण काय करूया कॉमन काढूया. ठीक आहे, अशा प्रकारे आपण राईट करू शकतो. इकडे जे काय दिले आपण ॲज इट इज लिहू फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन, त्यानंतरून इथे मायनसच साईन आहे मायनस फाईव्ह हंड्रेड अँड वन इंटू वन हंड्रेड अँड वन. ठीक आहे,
आता या ठिकाणी तुम्ही ए प्लस बी आणि ए मायनस बीचा मागचे उच्च शिकले आहेत. तर ए प्लस बी किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय होतो, ए प्लस बी ए मायनस बी. मग या ठिकाणी तो अप्लाय करूया. मग या ठिकाणी 99 स्क्वेअर मायनस 101 स्क्वेअर, येथे आपण काय लिहू शकतो, तर 99 प्लस 101 या ठिकाणी लिहू शकतो 99 मायनस 101, कळलं. ए प्लस बी ए मायनस बी आणि एक्स हा कॉमन येतो, राईट करूया. इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन करूया, तर 499 इंटू 99 यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर येतं ते 49,401. करून बघा, त्यानंतर मायनस 501 इंटू 101 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येतं 50,601. ठीक आहे, आता पुढे 99 प्लस 101 जर केलं तर या ठिकाणी येतात 200. पुढे मल्टिप्लाय असेल, मल्टिप्लाय 99 जर 101 जर मायनस केले तर इथे मायनस 2 हा पुढचा एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर इथे आपल्याला मिळेल मायनस 1200. तुम्ही करून बघा कॅल्सीवरती. ठीक आहे, पुढे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं 200 जर मायनस 2 मल्टिप्लाय केलं तर इथे येईल मायनस 400, इथे येईल एक्स इज इक्वल टू मायनस 1200. हा मायनस हा मायनस इकडे कॅन्सल होऊन जाईल, इथे उरेल इथं 400. एक्सला मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड येईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1200 डिवाइड बाय 400. 0 गेट कॅन्सल, 4 जर 12 डिवाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 4 3 12, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. ठीक आहे, आता एक्सची व्हॅल्यू 3 मिळाली, आपण याचा यूज करून काय करणार, वायची व्हॅल्यू काढूया. मग आपण या ठिकाणी लिहू, पुट दी व्हॅल्यू, पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 आपण ती व्हॅल्यू या ठिकाणी टाकू. आता इक्वेशन 1 आपल्याला दिलेलं आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता इथे येईल 99 इंटू 3 प्लस 101y इज इक्वल टू 499. ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून बघू आपण या ठिकाणी किती येतं, तर 99 इंटू 3 केलं तर येईल 9 3 27 7, त्याच्या 9 3 27 28 29, 297 म्हणजे 297 प्लस 101y इज इक्वल टू 499. आता 297 इकडं आपण सबट्रॅक्शनला नेऊया, मग इथे या ठिकाणी उरेल 101y इज इक्वल टू 499 मायनस येईल 297. ठीक आहे, म्हणजे जर इथे येईल 101 वाय इज इक्वल टू 499 297 मायनस 9 7 गेला उरल्या 2, 9 गेला 0, 4 2 गेला 2, इथे 202. इथे 101 हा मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल, मग या ठिकाणी वायची व्हॅल्यू येईल वाय इज इक्वल टू 200, ते येईल वाय इज इक्वल टू 202 अपॉन इथे 101. मग वायची व्हॅल्यू निघेल वाय इज इक्वल टू 101 जर 101 केलं तर 202 या ठिकाणी वायची व्हॅल्यू मिळेल 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण एक्स आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू काढली. तर तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया. चला आता आपल्याला सेकंड लास्ट नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे, ते आपण सॉल्व करू. लास्ट नंबरचं एक्झाम्पल देखील मग अशी 7 जर एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यासारखं सेम आहे. तर आपण आता स्टार्ट करू. तरी सगळ्यात पहिले 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 याला इक्वेशन नंबर 1 राईट करू. त्यानंतरून 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 याला इक्वेशन नंबर 2 देऊ. त्यानंतरून फर्स्ट इक्वेशनला आपण 49 मल्टिप्लाय करणार आणि सेकंड नंबरच्या इक्वेशनला 57 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी काय बघा,
मल्टीप्लाई केल्यानंतर इथे लिहू आपण मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 49 अँड इक्वेशन सेकंड बाय 57. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशनला आपण 49 ने मल्टीप्लाय करू, मग इथे येईल 49 इंटू 49x मायनस या ठिकाणी येईल 49x मायनस 57 इथे येईल इज इक्वल टू 172 इंटू 49. ठीक आहे, पुढे सेकंड नंबरच्या इक्वेशनला 57 ने मल्टीप्लाय केलं तर इथे येईल 57 इंटू 57x इथे मायनस 49x मायनस 57 सॉरी इथे वाय ना सॉरी सॉरी या ठिकाणी वाय येईल इथे वाय इथे पण काय येईल वाय इथे येईल मायनस 57 इज इक्वल टू पुढे येईल 252 मल्टीप्लाय बाय 57. ठीक आहे, हे राईट केल्यानंतर आपण या ठिकाणी आता इथे आपल्याला सेम या ठिकाणी पेर मिळाली फक्त ऑपोजिट साईन त्या ठिकाणी करावं लागेल. मी इथे लिहू आपण सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईन चेंज करावं लागेल. इथे होईल मायनस, इथं मायनसचा होईल प्लस, इथे होईल मायनस. त्या ठिकाणी प्लस झाल्यानंतर या ठिकाणी कट होऊन जाईल, रिमेनिंग जे आहे ते आपण राईट करू. इथं 49 इंटू 49 म्हणजे 49चं या ठिकाणी काय होईल स्क्वेअर, मग इथे आपण राईट करूया. इथे आपल्याला काय राईट करता येईल तर आपण या ठिकाणी राईट करूया 49 स्क्वेअर. ठीक आहे, 49 स्क्वेअर इथे मायनस असेल मायनस 57 इंटू 57 म्हणजे 57 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथे एक्स आहे, इथे एक्स आपण एक्स या ठिकाणी कॉन्स्टंट घेऊया. ठीक आहे, कॉमन घेऊया. त्यानंतरून पुढे इज इक्वल टू 172 इंटू 49 इथे मायनसचं साईन आहे मायनस 252 इंटू 57. ठीक आहे, आता या ठिकाणी मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं ए मायनस बी म्हणजे या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी या ठिकाणी पण तो अप्लाय करू म्हणजे आपल्याला इथं राईट करता येईल काय तर 49 प्लस 57 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 49 मायनस 57. ठीक आहे, पुढे हा एक्स इज इक्वल टू आता 172 इंटू 49 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 8,428. तुम्ही करून बघा. त्यानंतर मायनस या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन केलं 252 इंटू 57चं मल्टिप्लिकेशन केलं ते येतं 14,364. ठीक आहे, तर आपण पुढे 49 प्लस 57 यांची ॲडिशन करू. यांची ॲडिशन केली जाते येते 106 पुढे इंटू 49मधून जर 57 मायनस केलं तर इथे येईल मायनस 8x मायनस 8x इज इक्वल टू इथे येईल यांची जर सबट्रॅक्शन केली तर इथे येईल मायनस 5,936. ठीक आहे, तुम्ही करून बघा. त्यानंतर पुढे इथे 106 आणि या ठिकाणी मायनस 8x आता जर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल ते तर 848x इथे मायनसचं साईन आहे मायनस इज इक्वल टू मायनस 5,936 इथे मायनस मायनस गेट कॅन्सल मग आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स इज इक्वल टू 5,936 डिवाइड बाय 848 मग या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 7 येते जर डिवायडेशन आपण केलं तर. तुम्ही डिवायडेशन करून बघा एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 7 येईल. ठीक आहे, आता एक्सची व्हॅल्यू आपण काढली. आता याचा यूज करून आपण पुढे वायची व्हॅल्यू काढूया. इथे लिहू आपण पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करूया.
आता इक्वेशन वन आपल्याला काय दिले बघा, तर 49x - 57y = 172. तर याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करू 49 × 7 - 57y = 172. तर 49 × 7 जर मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 343, त्यानंतर −57y = 172. हा 343 आपण तिकडे शिफ्ट करू, इथे उरेल −57y = 172 −343. येथील −57y यांचं सबट्रॅक्शन 172 मधून 343 मायनस केलं तर येथील −171. इथे पुढे हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होऊन जाईल, वायची आपल्याला किंमत काढता येईल, y = 171 / 57 केलं तर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3. डिवायडेशन केल्यानंतर वायची व्हॅल्यू काय मिळेल, 3. मग आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू मिळाली 7, वायची मिळाली 3. तर असे सगळे एक्झाम्पल सोपे होते. तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी या एक्झाम्पलचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी सॉल्व केला. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 त्या ठिकाणी सॉल्व करूया. तोपर्यंत